नमस्कार मित्रांनो, मी श्री सदाशिव पाटील. आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल एज्युटेक सदाशिव. मित्रांनो, या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेलचे बटन ऑन करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. मित्रांनो, कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या आर्थिक वर्षातील बदल्यांसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या सूचना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मुंबई, तारीख आहे 23 जुलै 2020, म्हणजे आजचेच पत्र आहे मित्रो. आणि संदर्भ आहे समक्रमांकचा दिनांक 7 जुलै 2020 शासन निर्णय. 7 जुलै 2020 शासन निर्णय बदल्यांबाबत 31 जुलै मुदत होती, परंतु आता या आजचा शासन निर्णय काय म्हणतो बघूया. शासन निर्णय आहे, संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 या आर्थिक वर्षात दिनांक 31 जुलै 2020 बदल्या करण्यात दिलेली मुदत होती मित्रांनो, आता ही मुदत या शासन निर्णयाद्वारे दिनांक 10 ऑगस्ट 2020 वाढविण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक हा आहे मित्रो, आणि हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने गीता राहुल कुलकर्णी उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा आदेश जो आहे हा आदेश पारित केलेला आहे. आणि या आदेशाची प्रत जी आहे ती राज्यपाल, मुख्यमंत्री, सर्व मंत्री तसेच विरोधी पक्षनेते, सर्व संसद मुख्य सचिव, सर्व मंत्रालयीन विभागांचे अप्पर मुख्य सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रक, सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, सामान्य प्रशासन विभाग, ग्रंथपाल, सामान्य प्रशासन विभाग, सर्व कार्यासने निवड नसते. या पद्धतीने या प्रति सर्वांना रवाना केल्यात आलेला असून हा आजचा शासन निर्णय आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्याला माहितीच तो मी अपडेट म्हणून सादर केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.